वेलकम टू फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडी बाय सित्रेसर सित्रेसरांच्या फ्री ऑनलाईन फिजिक्स स्टडीमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत इन दिस सेशन वी विल स्टडी एच एस सी ट्वेल्थ फिजिक्स चॅप्टर एलेवन मॅग्नेटिक मटेरियल्स पार्ट फाईव्ह नाव थर्ड टाईप इज फेरोमॅग्नेटिझम आता आपण फेरोमॅग्नेटिझम मटेरियल जे आहे ह्याच्याविषयी आपण अधिक माहिती पाहायच्या हिता नाव फर्स्ट वन इज डोमेन थेरी आता डोमेन थेरी जे ड्यू टू इंट्रॅक्शन स्मॉल रिजन्स आर फॉर्मड इन विच ऑल द ॲटम्स हॅव देर मॅग्नेटिक मुमेंट्स अलाइनड इन द सेम डायरेक्शन सच अ रिजन इज कॉल्ड डोमेन अँड द कॉमन डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक मोमेंट इज कॉल्ड डोमेन एक्सेस तर एका ठराविक रिजनमधले जे ॲटम जे आहेत ह्या फिरोमॅग्नेटिक सबस्टन्सचे ते ॲटम्सचे मोमेंट जे हे डायपोल मोमेंट एकाच डायरेक्शनमध्ये एकत्र येऊन एक छोटा जे रिजन तयार झाला आहे त्याला आपण इथं डोमेन म्हणतो म्हणजे तर सिंपल भाषेमध्ये एक थोड्या ॲटमची मोमेंट जे एकत्र येऊन एक तीन चार ॲटम जे आहेत असे ॲटम्स एकत्र येऊन त्यांचे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एकत्र येऊन एक मोठासा डोमेन तयार होतो इन अनमॅग्नेटाईज स्टेट द डोमेन ॲक्सिस ऑफ डिफरंट डोमेन्स आर ओरिएंटेड रँडमली रिझल्टिंग इन द नेट मॅग्नेटिक मुवमेंट ऑफ द होल मटेरियल टू बी झिरो तर हे एकाच डायरेक्शनमध्ये ॲटम्स येऊन म्हणजे डोमेन तयार झाला आहे आणि डोमेनचं डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे त्याला आपण डोमेन ॲक्सिस म्हणतो असे डोमेन जे आहेत ह्या सबस्टन्समध्ये अनमॅग्नेटाईज स्टेट म्हणजे आपण ज्यावेळी त्याला बाहेरून एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय नाही केलं त्यावेळीची स्टेट जे आहे त्याला आपण अनमॅग्नेटाईज स्टेट म्हणतो त्या कंडिशनमध्ये हे डोमेन जे आहेत हे डोमेनचे ओरिएंटेशन जे आहेत डोमेनचे ओरिएंटेशन रँडम असतात आणि हे रँडम ओरिएंटेशनमुळं एक डोमेन दुसऱ्या डोमेनचं असे मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल करून हा सबस्टन्स जे आहे सबस्टन्स रिझल्टन मटेरियल जे किंवा हा जे सबस्टन्स किंवा मटेरियल जे हे मटेरियल्स रिझल्टन मॅग्नेटिक मुवमेंट झिरो दाखवतं तर आपण ह्याच्यापूर्वी डायमध्ये आणि पॅरामध्ये पण डायचे पण सबस्टन्स रिझल्टंट मटेरियल जे आहे हे मटेरियल नॉन मॅग्नेटाईज स्टेटमध्ये झिरो मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतं पॅराचं पण नॉन मॅग्नेटाईज स्टेटमध्ये झिरो झिरो मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतं आणि फेरोचं पण झिरो मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतं पण तिन्हीमध्ये रिजन वेगळं आहे कारण पहिलं डायमध्ये जे आहे डायचं मटेरियल जे आहे डायचं मटेरियल रिझल्टंट मॅग्नेटिक मुवमेंट झिरो दाखवतं कारण त्याचा ॲटम जे आहे हा ॲटमच झिरो मॅग्नेटिक मुवमेंट दाखवतो त्यामुळे ते सबस्टन्समध्ये पण झिरो मॅग्नेटिक मुवमेंट असतं पण फेरोमध्ये पॅरामध्ये त्याचा ॲटम जे आहे हा पॅराचा ॲटम किंवा मॉलिक्युल जे हा सिंगल ॲटम मोमेंट शो करतो करत। पण सबस्टन्स डायपोल मोमेंट शो करत नाही कारण हे ॲटम जे आहेत हे ॲटम रँडमली ओरिएंट होऊन ते एकमेकाचे डायपोल मोमेंट कॅन्सल करून सबस्टन्स मात्र पॅराचा डायपोल मोमेंट झिरो दाखवतो पण फेरोमध्ये पण सबस्टन्स जे आहे फेरोचा पण सबस्टन्स मॅग्नेटिक मुवमेंट झिरो दाखवतं पण ह्याचं रिझन जे आहे हे तीन चार ॲटम्स एकत्रिने एक डोमेन तयार होतो असे डोमेन जे आहेत एक डोमेन दुसऱ्या डोमेनचं मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करून हा सबस्टन्स रिझल्टंट झेरो मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो तिन्हीमध्ये तिन्हींचे सबस्टन्स जे हे सबस्टन्स झेरो मॅग्नेटिक मोमेंट दाखवतात पण रिझन वेगळे आहे डायचा पॅराचा आणि फेरोचं जे मटेरियल्स आहेत हे मटेरियल्स झेरो मॅग्नेटिक मोमेंट शो करायचं रिझन मात्र वेगळं आहे पहिल्यामध्ये ॲटमच मॅग्नेटिक फील्ड दाखवत नसल्यामुळं रिझल्टंट तो सबस्टन्स मॅग्नेटिक फील्ड दाखवत नाही पॅरामध्ये ॲटम मॅग्नेटिक मूवमेंट दाखवतो पण सबस्टन्स दाखवत नाही कारण सगळे ॲटम एकमेकाचे मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल करतात फेरोमध्ये पण सबस्टन्स मॅग्नेटिक मुवमेंट दाखवत नाही कारण इथं एक डोमेन दुसऱ्या डोमेनचं मॅग्नेटिक मुव्हमेंट कॅन्सल करतो त्यामुळे हा सबस्टन्स फेरोचा डायरेक्ट मॅग्नेटिक मुवमेंट शो करत नाही न वेन सफिशियंटली हाय मॅग्नेटिक फील्ड इज ॲप्लाईड ऑल द डोमेन्स कोलिस टुगेदर टू फॉर्म अ गेंट डोमेन तर आपण ह्याला ह्या फेरोमैग्नेटिक मटेरियल जे फेरोमैग्नेट मटेरियल जर स्ट्रांग मैग्नेटिक फील्ड अप्लाई कर स्ट्रांग मैग्नेटिक फील्ड अप्लाई अप्लायन सर्व डोमेन जे हैं डोमेन्स कोस होने का डायरेक्शन सर्व ऐटम्स अलाइन होता पैरल होता हा है हा जो सब्सटन्स है हा सब्सटन्स मैग्नेटिक मुमेंट शो एटम्स मॉलिक्यूल्स ऑफ फेरोमैग्नेटिक मटेरियल्स मटेरिस्ट स्ट्रांग मैग्नेटिक मुवमेंट तो ये फेरोमैग्नेटिक सब्सटन्स मिले आइटम जे कि मॉलिक्यूल से स्ट्रांग मैग्नेटिक मोवमेंट शो करत आता आपण हे ॲनिमेशन सहाय्यानं स्टडी करायचं आहे इथं हा फेरोचा सबस्टन्स आहे किंवा फेरोचं मटेरियल आहे ह्या फेरोच्या मटेरियलमध्ये फेरो पहा हे एक थोडे आयटम्स एकत्र येऊन हा एक डोमेन तयार झाला ह्या रिझनमध्ये हे थोडे एकाच डायरेक्शन त्यांचा ओरिएटेशन आहे बघा आणि हा डोमेन तयार झाला इथं पण डायरेक्शन डायरेक्शनमध्ये त्यांचा ओरिएंटेशन हा एक डोमेन तयार झाला ह्या चार आयटमचं पण डायरेक्शन डायरेक्शनमध्ये ओरिएंटेशन आहे एक डोमेन तयार झालं असे वेगवेगळे डोमेन तयार होतात आणि एक डोमेन दुसऱ्या डोमेनचं मॅग्नेटिक मुवमेंट कॅन्सल करून हे नॉन मायनेटाईट स्टेटमध्ये फेरो मॅग्नेटी सबस्टन्स मॅग्नेटिक मोमेंट दाखवत नाही पाहायच्यामध्ये सुरुवातीला हे जे डोमेन आहेत हा एक डोमेन तयार झाला आहे हा डोमेन वेगवेगळे डोमेन्स आहेत हे डोमेन प्रत्येकाचं डायरेक्शन जे आहे हे डायरेक्शन रँडमली ओरेंड आहे आणि एकमेकाचे हे डो डोमेन जे आहेत मॅग्नेटिक मोमेंट कॅन्सल करतात तर हे जे मोमेंटची डायरेक्शन आहे तर दाखवले पाहि हे हा मोमेंट याचं मॅग्नेटिक मोवमेंट कॅन्सल करतो हा मोमेंट याचं मॅनेटी मोमेंट कॅन्सल करतो हा मोमेंट याचं कॅन्सल करतो असं मिळून हे सबस्टन जे आहे हे सबस्टन नेन मॅ नेट मॅग्नेटिक मुवमेंट ह्या सबस्टनमध्ये झिरो होतं पण ज्यावेळी आपण याला बाहेरनं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील अप्लाय करतो एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील अप्लाय केल्यानंतर ह्यामध्ये दोन आहेत वीक एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील आपण जेव्हा अप्लाय करू वीक अप्लाय केल्यानंतर ह्यामध्ये टेम्पररी मॅग्नेटिक मोमेंट येतं आणि टेम्पररी मॅग्नेटिक मोवमेंटून हे आपण जेव्हा मॅग्नेटिक हे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील काढून घेऊ त्यावेळी परत हे डोमेन रँडमली ओरेंट होऊन परत हा सबस्टन्स झिरो मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो हे वीक केसमध्ये वीक मॅग्नेटिक फील अप्लाय केल्यानंतर थोडेसे हे डोमेन एका ह्या एक्स्ट्रा मॅग्नेटिक फिल्ड डायरेक्शनला अलाइन होतात पॅरल होतात आणि हा सबस्टन्स नेट मॅग्नेटिक मोमेंट दाखवतो पण जर आपण ह्या मॅग्नेटिक एक्स्ट्रम फील्डची इंटेन्सिटी वाढवत गेलो आणि आपण जर याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं बाहेरना येलो लाईन दाखवलं हे येलो लाईन हे बाहेरनं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं आहे हे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड आपण हे बघा इथं मॅग्नेटिक इंटेन्सिटी तर येलो वाढवत गेलं इकडे पण हे येलो मॅग्नेटिक फील्ड वाढत गेले आहे त्यावेळी हे सगळे डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होणे सर्व जे ॲटम्स आहेत बघा ॲटम किंवा मालिक्युल यांचं डायपोल ओमेट एकाच डायरेक्शनमध्ये ओरिएंट झालेलं आहे आणि हा जे आता इथं त्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील आलेलं आहे आणि हे सॅच्युरेशन झालेलं आहे मॅग्नेटिक फील्डचं आता सॅच्युरेशन झाल्यानंतर आता परत जर आपण हे एक्स्टर्ल मॅग्नेटिक फील आपण जर काढून घेतलं तर मात्र हे डोमेन जे आहेत हे डोमेन परत रिगेन होत नाही आहे आहे असं ह्या सबस्टन्समध्ये मॅग्नेटिक मोमेंट राहतं ही जी पॅराची स्पेशल प्रॉपर्टी आहे म्हणजे आपण तर एक्सटर्नल एक्स्टर्नल मॅग्नेटिक फील्ड जे स्ट्राँग मॅग्नेटिक फील अप्लाय केलं स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील अप्लाय केलं तर त्यामध्ये जे मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात ह्या प्रॉपर्टीज परमनंट असतात आता यामध्ये आपण जर ह्या परमनंट आलेल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज आहेत ह्या सबस्टन्समध्ये ह्याला आपण जर हिटिंग केलं वाटत दाखवले टेम्परेचर वाढवलं टेम्परेचर वाढल्यानंतर काय होतं परत हे डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होतं आणि डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय झाल्यामुळे परत हा सबस्टन्स नॉन मॅग्नेटाईज होतो यामध्ये मॅग्नेटिक मोमेंट शो करत नाही हा सबस्टन्स ज्यावेळी आपल्याला टेम्परेचर राईज करू वाढू किंवा ह्याच्या टेम्परेचरला उष्णता दिल्यानंतर यामधल्या मॅग्नेटिक प्रॉपर्टी निघून जातात त्या सबस्टन्समधल्या त्यामुळे फेरोची स्पेशल प्रॉपर्टी आहे त्याला आपण जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील अप्लाय केल्यानंतर त्यामध्ये जे इंडिव्हिज्युअल मॅग्नेटिक प्रॉपर्टी असतात त्या परमनंट असतात ज्यावेळी आपण त्याला हिटिंग करू त्याचवेळी त्यातल्या हे प्रॉपर्टीज आहे निघून जातात ह्या हे ferromagnetic substance behavior and he domain theory according to atoms third when the strong external magnetic field is completely removed it does not set the domain boundaries back to original position and the net magnetic moment is still non-zero and ferromagnetic materials is said to be retained magnetization हेच आपण जास्त प्रॉपर्टी पाहिलेलं आहे तर फेम फेरोमॅग्नेट सबस्टन्सला आपण इथं दाखवलं डायग्राममध्ये हे वीक मॅग्नेटिक मॅग्नेटिकल अप्लाय करता थोडेसे डोमेन जे त्या डायरेक्शनमध्ये आलायन होतात आणि आपण तर स्ट्रॉंग मॅग्नेटिकल अप्लाय केल्यानंतर सर्व डोमेन स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होऊन हे एकाच डायरेक्शनमध्ये सर्व डोमेन अलायन होऊन ह्यामध्ये मॅग्नेटिक फील येतं मॅग्नेटिक प्रॉपर्टी येतात हे मुवमेंट शो करतो पण हे परमनंट असतं जेव्हा आपण हे एक्स्ट्री मॅग्नेटिक फील परत रिमूव्ह करू काढून घेऊ त्यावेळी ह्यामध्ये इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी ह्या जात नाही ह्या परमनंट असतात ह्याला आपण ह्याला मॅग्नेटायझेशन रिटर्न झालं म्हणतो यामध्ये शिल्लक राहिलं ह्या एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डचा अप्लाय केलेला दिस इज स्पेशल प्रॉपर्टी ऑफ दिस फेरोमॅग्नेटी सबस्टन्स तर नेक्स्ट आपण फेरोमॅग्नेटिक सबस्टनच्या आपण प्रॉपर्टीज पाहणार आहोत आता फेरोमॅग्नेटिक सबस्टनच्या प्रॉपर्टीज आणखीन पॅरामॅग्नेटिक सबस्टनच्या प्रॉपर्टीज यामध्ये फारसा डिफरन्स नाही आहे सिमिलर प्रॉपर्टीज आहेत फेरोच्या आणि पॅराच्या त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी पहा वेन प्लेस द इन अॅन एक्स्ट्राम मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजेस मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द मटेरियल आता हे फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स आहे इथं आपण जर बाहेरच्या एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला तर त्या मॅग्नेटिक फील्ड ज्या आहेत ह्या मॅग्नेटिक फील्ड वाढवतात इन्क्रीज होतात आता बघा इथं ॲनिमेशनमध्ये हा एन एस पोल आहे हे एन एस पोलमधून हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन ग्रीन दाखवले हा आपण सबस्टन्स फेरोचा आपण जर ह्या फील्डमध्ये ठेवला तर ह्या मॅक्झिम लाईन्स ह्या फेरोमधून पास होतात आणि ह्या इनसाईडला फेरोच्या मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीज होतं वेन प्लेस्ड इन नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड इट मूव्ज फ्रॉम विकर टू स्ट्रॉंगर पार्ट ऑफ द फील्ड जर आपण हे दोन वेगवेगळ्या मॅग्नेटिक फील्ड जे असतील कमी जास्त त्यामध्ये आपण हा सब्सटन्स जर ठेवला तर वीक मॅग्नेटिक फील्डकडून हा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्डकडं अट्रॅक्ट होतो हा सबस्टन्स पॅरा फेरोचा इफ अ पॅरा मॅग्नेटिक लिक्विड इज फील्ड इन अ यूट्यूब अँड वन आर्म ऑफ द यूट्यूब इज प्लेस्ड इन अॅन एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड द लिक्विड इज फुल्ड इन द आर्म विच इज आउटसाईड द फील्ड जर आपण हे दाखवलं बघा डायग्राममध्ये हा फेरोचा सबस्टन जे आपण जर ह्या यूट्यूबमध्ये फिल केला यूट्यूबमध्ये के फिल केल्यानंतर आपण वन साईड जराला मॅग्नेटिक फिल अप्लाय केलं ह्या फेरोच्या वन साईडला मॅग्नेटिक फिल अप्लाय केल्यानंतर हे जे लिक्विड आहे पूल होतं आहे आउट या आउट साईड म्हणून इकडे पूल झाल्यामुळे बाहेर साईडला इकडे पूल झालेला आहे इकडं इकडे वरती राईज झालेलं आहे

हे मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन जे एनकडून एसकडे आहे आता या मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण जर हा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड जे आहे हा फील सांग केला तर ह्या रॉ हा जे रॉड आहे हा रॉड एन एस डायरेक्शन जे आहे ही डायरेक्शन एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डची या डायरेक्शनला पॅरल आलाय नव्हतो आई तर हा पॅरल दिशेमध्ये हा पॅरल समांतर राहिलेला आला ह्या एन एस पोलला समांतर हा रॉड जे आहे इथं राहिलेला आहे नेक्स्ट प्रॉपर्टी इंड्युसर डायपोल डायरेक्शन अलॉंग द डायरेक्शन ऑफ एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड तर बाहेरन इथं हे हे रॉड आहे बघा हा फेरोमॅग्नेटिक मटेरियलचा रॉड आहे ह्याच्यामध्ये जे ॲटम्स किंवा मॉलिक्युल असतील यांची डायपोलवमेंटची डायरेक्शन आणि आपण बाहेरनं अप्लाय केलेले डायरेक्शन जे आहे इथं बघा ह्यामधली इनसाईडच्या ॲटमची अरेंजमेंट अशी रॅन्डम आहे जर आपण याला बाहेरनं एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करू त्याच डायरेक्शनमध्ये ह्यामध्ये इनसाइडला जे डायपोल मुवमेंट होते ॲटम्स किंवा मॉलिक्युलचे ते या एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शनला समान झालेले आहेत म्हणजे एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डचे डायपोल मुवमेंट डायरेक्शन आणखीन ह्यामध्ये डायपोल डायपोलवमेंट जे हे याची डायरेक्शन समान आहे पॅरल असते नेक्स्ट पॉईंट इज द मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल इज लार्ज अँड पॉझिटिव्ह तर फेरोमॅग्नेटिक सबस्टन्सची मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी जे साय ही लार्ज किन पॉझिटिव्ह असते तीज मटेरियल्स आर स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेट तर मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा मॅग्नेटच्या सानिध्यामध्ये आपण ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलना जर ठेवलं तर तो मॅग्नेट जे मॅग्नेट या फेरोमैग्नेटिक सब्सटन्सना किंवा मटेरियल्सना स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो स्ट्रॉंगली आपल्याकडे ओढून घेतो ह्या फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सना मॅग्नेट नेक्स्ट प्रॉपर्टी इज वेन प्लेस्ड इन वॉच ग्लास अँड ऑन टू पोल्स इट शोज एलिवेशन एट सेंटर तर आपण फेरोमॅग्नेटिक सब्सटन्स जे पावडर फॉर्ममध्ये वॉचग्लासमध्ये फिल केला आणि ही वॉचग्लास आपण एन एस पोलवरती मॅग्नेटिक डायपोलवरती ठेवलेल्यानंतर याच्या सेंटरला जे इलेव्हेशन दाखवतं तेव्हा दोन हे एन पोल एस पोल आहेत आणि याच्यावरती आपण हा वॉचग्लास जे आहे ह्यामध्ये पावडर फॉर्ममध्ये फेरोमॅग सबस्टन्स फिल केला आहे त्याच्यावरती हा एन पोल एस पोलवरती ठेवल्यानंतर हे जेवढे लॉंग डिस्टन्स असेल त्यावेळी ह्यामध्ये सेंटरला डिप्रेशन येतं आणखीन हे एन एस मॅग्नेटिक पोल जे आहेत हे एन एस मॅग्नेटिक पोल आपण ज्यावेळी हे एकमेकापासून जवळ आणू दोन्ही हे मॅग्नेटिक ज्यावेळी आपण पुश करू त्यावेळी हा जे, हो जे पावडर फॉर्ममधला फेरोमॅगी सबस्टन्स आहे वॉच ग्लासमधला त्यामध्ये सेंट्रल इथं एलिवेशन आहे बघा हे वरती राईज होतं हे जे पावडर फॉर्ममधला सबस्टन्स आहे तर इथं बघा दोन्ही हे पोल्स जवळ आल्यानंतर इथला सबस्टन्स जे हा वरती राईज झालेला आहे त्याला आपण एलिवेशन म्हणतो वरती आलेलं आहे तर फुगीर झालेलं आहे दिस इज कॉल्ड इलेव्हेशन नाव एक्झाम्पल्स ऑफ फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आता फेरोमॅग मटेरियलचे भरपूर एक्झाम्पल्स आहेत त्यापैकी काही एक्झाम्पल्स बघा आयर्न कोबाल्ट निकेल अँड सम ट्रान्झिशन मेटल अलॉयज एक्झिबिट्स फेरोमॅग्स तर ह्या हे जे सबस्टन्स आहेत हे मटेरियल्स जे आहेत हे मटेरियल्स फेरोमॅग्नेटिक प्रॉपर्टीज शो करतात दाखवतात थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ कीप वॉचिंग व्हिडिओज and for other videos see description box of this video and don't forget to subscribe like and share